आपण उराशी बाळगलेले घराचे स्वप्न आता आम्ही पूर्ण करणार. अक्षर बिल्डर अँड डेव्हलपर्स खास दिवाळीच्या मुहूर्तावर नेरळ सारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरात घेऊन येत आहोत सर्व सुविधांयुक्त 3 गृह प्रकल्प. रिजेन्सी प्लाझा, निर्मल आर्केड आणि नव्याने सुरू होणारा अक्षर रियाल्टी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ निर्माण नगरी येते 1 BHK 20 लाखांपासून उपलब्ध. अत्याधुनिक सुविधा, गृहकर्जाची सुविधा उपलब्ध, दर्जेदार बांधकाम, घर बांधणी क्षेत्रात विश्वसनीय नाव अक्षर बिल्डर अँड डेव्हलपर्स. आजच घर बुक करा आणि आपले स्वप्न साकार करा. बुकिंगसाठी संपर्क 9158131033. सत्ता स्थापन झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल केलं होतं. त्यावर भाष्य करताना राष्ट्रपती राजवटीची भाषा म्हणजे राज्यानं दिलेल्या जनादेशाचा अपमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. घटनेचा विचार केल्यास राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आहे, त्या पदाचा भाजपकडून गैरवापर होत असेल तर ते देशासाठी धोकादायक आहे असं राऊत म्हणाले. शिवसेना लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडेल असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. विषय एखाद्या व्यक्तीचा नाही, हा कोणी मंत्री काय बोलतायत किंवा काय, पण एखाद्या मोठ्या राज्यावर ज्या महाराष्ट्रानं आत्ताच एक निकाल दिलेला आहे, जे महाराष्ट्र स्वातंत्र्य, लोकशाही, राजकारण आणि समाजकारण या बाबतीमध्ये एक अत्यंत जाणीव असलेलं असं जिवंत राज्य आहे, तुम्ही त्या राज्यावर निकालानंतर 15 दिवसात ताबडतोब राष्ट्रपती राजवटीची भाषा कोणी करत असेल तर मला असं वाटतं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, लोकांनी जो जनादेश दिलेला आहे त्याचा अपमान आहे. अनेक राज्य अशी या आधी होऊन गेली आहे की तिथे सरकार स्थापनेच्या बाबतीमध्ये थोडा विलंब होतो. महाराष्ट्रातला हा का पहिला प्रसंग नाही आहे, या आधी सुद्धा काही वेळा असं झालेलं आहे. भाजपा शासित राज्यांमध्ये सुद्धा असे काही प्रकार पूर्वी घडलेले आहेत, केंद्रामध्ये असे विषय घडलेले आहेत, पण लगेच राष्ट्रपती राजवटीची धमकी देणं किंवा इशारा देणं ही भाषा लोकशाही मानणाऱ्यांना आणि विशेषतः महाराष्ट्राचं राजकारण करणाऱ्यांना त्या तोंडी शोभत नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, राष्ट्रपती ही या देशाची प्रमुख संस्था आहे, राष्ट्रपती या देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि कायदा, घटना आणि संसदीय लोकशाहीचे नियम आणि पेज हे आम्हाला सुद्धा कळतात.